नांदेड जिल्ह्यातील चिखलीतून सागवानचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. वन विभाग, पोलीस आणि राखीव दलाच्या जवानांनी संयुक्तपणे टाकलेल्या या धाडीत 21 ट्रॅक्टर सागवान लाकूड जप्त करण्यात आलं. पाहुयात ही सविस्तर बातमी. किनवट जवळील चिखली गावात वनविभाग, पोलीस आणि राखीव दलाच्या जवानांनी संयुक्तपणे धाड टाकली. या कारवाईमध्ये 21 ट्रॅक्टर सागवान लाकूड जप्त केले आहे. चिखलीच्या बाजूला असलेल्या बुधवार पेठमध्ये आदिवासींच्या घरात घुसून वनविभागाने कार्यवाही केली आहे, पण कर्मचाऱ्यांना यामध्ये काहीच हाती लागलं नाही. या धाड सत्राचे प्रमुख उपवन संरक्षक ठाकरे आणि सहवन संरक्षक राजेंद्र नाळ यांना आदिवासी ग्रामस्थांनी जाब विचारला आणि त्यांचा रोष व्यक्त केला. या धाड सत्रात एकही लाकूड तस्कराला अटक करण्यात आलेली नाहीये असं नाळ यांनी सांगितलं आहे. नुकतेच 7-8 वर्ष म्हणजे 7-8 महिने झाले सर लग्न होऊन. तुमचं का? हा, अच्छा. तर आमचे जे पलंग सोफा सेट होते ते फॉरेस्ट वाले सगळं काढून. केव्हा? आज सकाळी. आज सकाळी किती वाजता होते? 8-8:30 दरम्यान काढून नेले. हो, बरोबर. ठीक ठीक. इथं काही नाही, ते फॉरेस्ट वाले आलते 7:30 वाजता. हा, आमचं मेवण्याचं घराचं कुलूप फोडले. अच्छा. हा, मग पुढे? तिथं काही त्याचा माल निघला नाही, काही नसताना ते खुलूप पडून मध्ये घुसले होते. ते राहतात का इथं? ते नाही राहत इस्लापूरला. घरमालक ज्याचं कुलूप फोडलं ते कुठं राहतात? इस्लापूर. काय करतात ते? ते कामाटे म्हणून आहे जनाबाई दुडदुडेचं शाळेमध्ये. बरं. ठीक. आज चिखली या गावी धाड मारलेली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटनं, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे, माझं असं म्हणणं आहे की हे धाड वगैरे मारण्यापेक्षा वन अधिकाऱ्यांनी जर जंगलामध्ये वृक्षतोड कुठे होत आहे, कशा प्रकारे होत आहे यावर जर लक्ष दिले तर त्यापेक्षा चांगला रिझल्ट येऊ शकते. जंगलाची तोड होऊन जाते नंतर ते जाऊन धाड वगैरे मारतात तर यामध्ये काही फायदा नाही. म्हणजे ऑलरेडी नुकसान झालेलं असते, जंगलाचं जे नुकसान आहे ते झालेलं आहे, तर तुम्हाला शासनाने वन संरक्षणाची जबाबदारी दिलेली आहे, तर तुम्ही वन संरक्षण करा, वनाचे संरक्षण करा. हे सगळं झाल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक जाऊन धाड वगैरे टाकतात, मग मीडियामध्ये ते झळकतात. हे माझ्या मते हे चुकीचं आहे. खरं तर जिथे गुन्हा होऊ नये याची दक्षता त्यांनी घ्यावी. जे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ह्या प्रकरणी किती आरोपींना अटक केलेली आहे? या प्रकरणी आरोपींना अटक केलेली नाही आहे अद्याप. त्याच्यामध्ये सदर मालाची मोजदाद झाल्यानंतर जे कोणी संशयित आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचं काम हे किनवट वन परिषद अधिकारी स्तरावरती सुरू आहे. आपल्याला धाड सत्र सुरू असताना आपण हा जो सागी माल आहे किंवा फर्निचर आहे किंवा गोल लाकूड आहे हे कुठून जप्त केलं सर? हा सागी माल त्यांनी शेतामध्ये पुरून ठेवला होता काही ठिकाणी, काही घराच्या आवारामध्ये होता, आणि जो काही माल जंगलातून तोडून आणलेला होता तो रस्त्याच्या कडेला मिळून आला. बऱ्याच ठिकाणी जो माल आहे तो शेताच्या कडेचे नाले असतील त्या नाल्यांमध्ये झुडपांमध्ये देखील त्यांनी लपवून ठेवला होता. आणि त्या सदर मालाचं रूपांतर हे घराच्या बाहेर गोठ्यामध्ये सुरू असल्याचं देखील निदर्शनास आलं. त्या ठिकाणाहूनही आपण माल जप्त केलेला आहे. कारवाईसाठी आपल्याला म्हणजे सर्च करण्यासाठी काही आदेश वगैरे लागतो का शासनाकडून? सर्च करण्यासाठी आदेश देण्यासाठी आमचे वन परिक्षेत्र अधिकारी जे आहेत त्यांना भारतीय वन अधिनियमचे कलम 72 अनुसार महाराष्ट्र शासनाने प्राधिकृत केलेलं आहे, आणि त्याची जी कायदेशीर कार्यवाही आहे ती पूर्ण करूनच ह्या सर्व प्रकरणात आम्ही झडती सत्र असेल किंवा धाड सत्र असेल ते पार पाडलेलं आहे. आपण किती घरामध्ये जाऊन झडती किंवा धाड सत्र केलेलं आहे? किती घरांमध्ये गेलं याबाबतचा पूर्ण अहवाल मिळाल्यानंतरच ह्यावर बोलणं शक्य होईल. ह्या धाड सत्रामध्ये आपण दुसरे महत्त्वाचे अधिकारी आहात, त्यामुळं ह्या गोष्टीची माहिती आपल्याला नाही का सर? आम्ही ज्यावेळेला मला प्राप्त होईल त्यावेळी मी आपल्याला देईन.